सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। राजापुरातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला। राजापुरातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। मात्र रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी जनतेची मागणी असते तर त्या जिल्ह्यात हा रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। त्यामुळे हा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात येऊ नये, रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातच व्हावा या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता एन भडकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले। या मोर्चामध्ये राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातील व्यापारी, दुकानदार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समाज संघटनांचे नेते, वकील, डॉक्टर, अन्य छोटे मोठे व्यवसायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रत्नागिरी जिल्ह्यातील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। या मोर्चामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या। रत्नागिरीचा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला हे ज्यावेळेला जाहीर झालं त्यावेळेला रत्नागिरीतले सगळे व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, बागायतदार, शेतकरी सगळेच उद्विग्न झाले। सगळ्यांना असं वाटलं की हा केंद्र शासनाचा प्रकल्प असल्यामुळे रद्द होणार नाही, किती विरोध झाला तरी रद्द होणार नाही, पण हा रद्द झाला। रद्द झाल्यानंतर काय तर कोकण विकास आघाडी नावाची एक समिती जाहीर झाली, ती उत्स्फूर्त होती आणि याच्यामध्ये कौस्तुभ सावंत, भट अशी सगळी मंडळी सामील झाली। किशोर सावंत होते, सदवाकर सावंत होते, अनगणित मंडळी, व्यापारी संघटनेचे उदय पेठे, कन्स्ट्रक्शनचे, क्रीडाईचे दीपक साळवी, असे अनेक लोक उभे राहिले। या सगळ्यांनी निर्धार केला की मुख्यमंत्र्यांना दोनच निकष हवे आहेत। एक निकष इथल्या भूमिपुत्रानं मान्यता दिली पाहिजे, त्यांनी हा प्रकल्प स्वीकारला पाहिजे। सुमारे 7,500 एकर क्षेत्र जमीन शेतकरी असलेले त्यांनी आपली अनुमती दिली आहे। आणि दुसरं होतं की हा जो विराट मोर्चा निघाला आहे या मोर्चाने असं व्यक्त केलं पाहिजे की आम्ही सगळे नाणाच्या पाठी आहोत, ते घडतं आहे। आता पुढचा प्रश्न मला लोक अनेक विचारतात की तुम्ही हे जर मुख्यमंत्र्यांनी पाहिलं, अनुमती दिली तर उत्तम, नाही तर काय? बघा, हा तर आता जो उभा राहिलेला संघर्ष आहे हा उभा राहणार, आम्ही संघर्ष नाही म्हणत, आम्ही त्याला मागणी मोर्चा नाव दिलं आहे। आणि सगळेजण मिळून आता ह्याच्यापुढे तालुका तालुका ढवळून काढू, अगदी निम्न स्तरावरती खालच्या स्तरावर आम्ही जाऊ। सगळे शेतकरी, बागायतदार, ह्या सगळ्यांना माहिती आहे हा 3 लाख कोटीचा प्रकल्प आहे। याच्यामध्ये जामनगरला गेलेले लोक आहेत, त्यांनी तिथलं वर्णन केलं आहे। आंब्याचं उत्पादन कसं चौपट आहे हे त्यांनी सांगितलं आहे। कसे लोक खुशहाल आहेत, सुंदर रस्ते आहेत, ह्या सगळ्याचं वर्णन इथं आता प्राप्त झालं आहे। आणि महाविनाशकारी अजिबात नाही, इथे वॉटर पोल्युशन नाही, इथे ओव्हर पोल्युशन नाही, मग हा का नको? रिफायनरीला पाठिंबा मी दिला आहे म्हणजे याच्यासाठी की रत्नागिरीतली मेन उत्पन्न ही आंबा आणखी मासे आहेत। आता तसंही हे सगळं उत्पन्न आहे ते बेभरवशाचं आहे आणि जो कोणताही प्रकल्प कोकणात येतोय त्या कोकणाला विरोध करायचा म्हणून विरोध चाललेला आहे। प्रत्यक्ष जनमत हे घेतलंच जात नाही आहे की आपल्याला हवा आहे की नको आहे। लोकांचे इथे मुलांना इतके बेरोजगार पडलेले आहेत, त्यांना रोजगार जर हे असे प्रकल्प आलेच नाही तर आपल्याला रोजगार मिळणार कुठून? आणि त्याच्यासाठी हे प्रकल्प आलेच पाहिजेत। आत्तापर्यंत आपल्याकडे किती प्रकल्प आले आणि निव्वळ विरोध एकाने एका दुसऱ्याने विरोध केला त्याच्यामुळे ते सगळे रद्द झाले। स्टरलाईट्सचं उदाहरण घ्या, आपण सगळं असा विरोधच करत राहणार आहोत का? जर आपण विरोध केला तर मग आपल्याकडे असे कोणतेच प्रकल्प येणार नाहीत आणि त्याच्यासाठी आम्ही आता हे समर्थन करून आम्हाला हा प्रकल्प हवाच आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।